मजरेवाडी येथील नैसर्गिक नाला बंद झाल्यानं धोका होण्याची शक्यता वाढली आहे. मजरेवाडी येथील जमिनीतून वाहणारा नैसर्गिक ओढा दगड, माती आणि पाईप टाकून बंद केल्यानं या भागातील घरांना धोका असल्यानं वहिवाट बंद आहे. पाण्याचे प्रवाह बंद केल्यानं ते पाणी मल्लिकार्जुन नगरापर्यंत आल्यानं अनैसर्गिक ओढा चालू करा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संदीप बंडे यांनी तक्रार दिली आहे. ही जमीन मजरेवाडी येथील गट नंबर 80/2, 80/3, 80/4 अशी आहे. सोलापूर महापालिकेचं लक्ष नसल्यानं हा प्रकार झाला. माझं नाव संदीप भगवान मंडे आहे. मी मजरेवाडी येथील गट नंबर 80 विमानतळ समोरची जागा. या ठिकाणी पूर्व भागाकडून पश्चिम भागाकडे नैसर्गिकरित्या वाहणारा पाण्याचा ओढा हे जागेचे मालक गांगजी हे त्यांच्या हद्दीत बुजवलेला आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाहणारा पाण्याचा ओढा जो आहे तो त्या पूर्व भागाला थांबून तिथे राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला घरांना धोका निर्माण होणारा त्यामुळे पाण्यामुळे. तसेच सदरचा होडगी रस्ता हा विमानतळापर्यंत व्ही आय पी रोड असल्याने त्या ठिकाणी मोठमोठे अधिकारी मंत्री वगैरे असं 35 लोक योजा करतात आणि पावसाचे पाणी तिथे थांबल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. आणि पुढे रंगजी मालकांनी हा पाईप टाकून जो रस्ता पाण्याचा प्रवाह बुजवलेला आहे तो जाऊन मल्लिकार्जुन नगर हातुरे वस्ती या ठिकाणी थांबणार आहे. आणि तिथून पुढे पाण्याची जाण्याची व्यवस्था कोणत्याही प्रकारची न केल्यामुळे तिथल्याही घरांना पाण्यामुळे धोका निर्माण होणार व जीवितहानी होणार आहे. त्यामुळे हा नैसर्गिक ओढा जो आहे नाला वाहणारा प्रवाह हा बंद करू नये, हा पूर्ववत चालू करावा. कारण यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यतासुद्धा निर्माण होणार आहे.